अर्धा महाराष्ट्र ओला आणि अर्धा महाराष्ट्र कोरडा अशी परिस्थिती दिसतेय. राज्यामधील अनेक भागांमध्ये अद्यापही पाऊस नाही आहे. दुष्काळी परिस्थिती बघता राज्यामध्ये चारा डेपो उभारण्यास शासनाची परवानगी आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. 1245 दुष्काळ सदृश मंडळामध्ये चारा डेपो आहेत अशी माहिती विखे पाटील यांनी दिली आहे. दुष्काळामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये चारा टंचाई सुरू आहे. दुष्काळामध्ये दिलासा आहे, मात्र तो पुरेसा असेल का हा खरा या सगळ्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न. आणि याचविषयी आपण अधिक बोलूया. जयकुमार जाधव आपले प्रतिनिधी सध्या सोबत आहेत. जयकुमार, पावसाळा आहे पण मात्र या ऐन पावसाळ्यामध्येच अर्धा महाराष्ट्र कुठे ओला आहे तर अर्धा महाराष्ट्र कोरडा आहे अशी एकूणच परिस्थिती आपल्याला दिसते आणि त्यातनं दुष्काळी परिस्थिती बघता राज्यामध्ये चारा डेपो उभारण्याची शासनाने परवानगी दिलेली आहे. मात्र दुष्काळ आणि एकूणच परिस्थिती बघता हा जो प्रयत्न सरकारकडनं केला जातोय तो पुरेसा दिसतोय. गुरु, आपण बघितलं तर राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती उद्भवलेली आहे. यात आता जून महिना चालू झाल्यापासून पावसाला सुरुवात झालेली आहे, परंतु जो पाऊस होतोय तो शेतकऱ्यांसाठी समाधानकारक नाहीये असं शेतकऱ्यांकडनं प्रतिक्रिया येत आहेत. आणि बारामतीमध्येच बघितलं तर 40 गावांमध्ये दुष्काळाची परिस्थिती उद्भवलेली आहे, त्यामुळे 28 गावांमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ आहे तर 12 गावांमध्ये. जयकुमार यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. तर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबद्दल केंद्रीय माजी पुन्हा एकदा जाऊया आपण. जयकुमार जाधव आपल्याला अधिक माहिती देतात. जयकुमार गुरु, आपण पाहिलं की राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती उद्भवलेली होती आणि जून महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली, परंतु ज्या ठिकाणी पाऊस पडलेला आहे तो समाधानकारक नाही असं शेतकऱ्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. बारामतीमध्येच आपण बघितलं तर 28 गावांमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ आहे तर 12 गावांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ आहे. आणि 11, 12 आणि 13 जूनला माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी बारामती, इंदापूर, पुरंदर, दौंड या भागातील दुष्काळी टंचाईग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे. दुष्काळी भागाची पाहणी केलेली आहे. शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन देखील त्यांनी चौकशी केलेली आहे. शेतकऱ्यांनी त्यांना प्रतिक्रिया दिली होती की हे जो पाऊस पडतोय तो समाधानकारक नाहीये. आणि आता राज्याचे जे महसूल पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील, त्यांनी राज्यातील 1245 महसूल मंडळात चारा डेपो उभारण्यास शासनाने परवानगी दिल्याची माहिती दिलेली आहे. आणि राज्यात सध्या 512.58 लाख मेट्रिक ओलाचा हिरवा चारा आहे आणि 144.55 टन हा सुका चारा आहे, परंतु हो जून महिना पुरेल इतका चारा उपलब्ध असल्याचे माहिती त्यांनी दिलेली आहे. आणि ऑगस्ट महिन्यापर्यंत जोपर्यंत शेतकऱ्यांसाठी समाधानकारक पाऊस होत नाही तोपर्यंत हा चारा डेपो उभारण्यात चालूच ठेवला जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी हे दिलासादायक जे निर्णय शासनाने घेतलेला आहे, परंतु शेतकऱ्यांना पुरेपूर याचा फायदा मिळणार का? बरोबर, हा खरा प्रश्न आहे. धन्यवाद जयकुमार या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.